चल बघतो फोन करतो. अशी कौलारू घरांची शाळा कुठेतरी क्वचितच बघायला मिळते. आता तरी सगळं बंद होत का 3 दिवस. किती किलो घेते मावशी? 3 किलो. दापोलीतील फेमस प्रशांत हॉटेल आणि आलो तिकडचा समोसा 1 नंबर लागतो. काय घेत? समोसेच घे ना. फक्त समोसे आणलेले आणि सौरभने पाव पण आणले. गरम कसा आहे तू? समोसा गरम आहे. समोसा फ्रॉम प्रशांत हॉटेल दापोली. झाली ना? अजून 15 मिनिटं फक्त ठेवायची आपल्याला. झाली. इकडे बिर्याणी रेडी होते. बिर्याणी रेडी होईल आणि इथे पाणीपुरी साठी मसाला काढतोय. खजूर कशाला पाहिजे पावशी? गोड चटणी करायला. घी टाकतात ना याच्यामध्ये? घी टाकलं तर तेल पण टाकू शकतो. तेल तेल पण टाकू शकतो. फक्त आपल्याला तो स्मोक आहे ना तो पाहिजे असतो त्याच्यासाठी. किती किलो आहे? कशी आहे बिर्याणी? सर्वर बस आणि हवेवर घे. मावशीला चाललो शाळेत सोडायला तिच्या आणि नंतर बोल ना. बोल ना बाबा. हॅलो सनी पाटी. बोलो. अरे हो जाऊ जल्दी बिर्याणी बनवणार आहे. ओके आरे लय आपण. शुभप्रभात फ्रॉम दापोली. ए मावशी मावशी त्या गाडी या. तर शुभप्रभात फ्रॉम दापोली. आता मी जातोय आणि त्या मावशीला सोडायला आणि त्याच्यानंतर जातोय गौरवांशी सोबत मार्केटमध्ये बिर्याणीचं सामान आणायला. आज आहे बिर्याणीचा बेत. तो मला आणि त्या मावशीला इथे सोडून हे वरती थांबतो ए बस बसली. अरे 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 काय आलं? अरे बसली. तर मला अनिता मावशीला शाळेवर सोडून म्हणजे कामात सोडून परत यायचंय. गुरुमावशी सोबत जायचंय बिर्याणीचं सामान आणायला. तर म्हटलं थोडं शॉर्ट घ्यायचं शूट करायचं. हा तो बाजा वाटतो ना बजा. देव माणूस म्हटलं की मावशीची शाळा आहे केळसकर नाक्याच्या इथे जिथे बाबूचा वडापाव पण खायला जातो तिकडेच आहे. ओ माय गॉड अशी कशी याने गाडी खोलली. असं कसं आपला बुरोंडी नाका आणि इथे चेकिंग खूप जोरात चालू आहे हल्ली. तर कुठून काढू इथून. धुव हा. तर आज आपला दापोलीमध्ये लास्ट दिवस आहे. ऍक्च्युली आज आम्ही निघणार होतो मुंबईसाठी पण मावशी बोलली जरा थांब 1 दिवस अजून. सगळे मावशी आई वगैरे बोलली कारण आज थोडं बनवूया आपण बिर्याणी पाणीपुरी वगैरे. मग म्हटलं चला 1 दिवस थांबूया आणि मग उद्या मी आणि सौरभ निघू. आता आमच्या सोबत आणि कोण येणार आहे काय माहिती. आता कोण येणार आहे म्हणजे हे काय आलं? व्हॉट हॅपन्ड? काय इथे मतदान? गाडी लावली की डायरेक्ट फोटो काढतायत. अरे बा अशा ठिकाणी मतदान करायचं जिथे पार्किंग वगैरे असेल. जे लोक येतात मतदान करायला त्यांच्याच गाडीचे फोटो काढतात. पण नाही माहित ऍक्च्युली काय होतं तिकडे चालू. ओके पुढे केळसकर नाका आणि अगोदरच आपण राईट मारतोय बाबूच्या वडापावकडे. हा बघा हा आहे फेमस बाबूचा वडापाव. ते चर्च आणि पुढे आहे मावशीची शाळा. काय शाळेचं नाव काय मावशी? कोणतं विद्या मंदिर? सुहोनी. ही आहे मावशीची शाळा म्हणजे मावशी जिकडे गामाला आहे. चल बघतो फोन करतो. कौलारू घरांची शाळा कुठेतरी क्वचितच बघायला मिळते. आता तर आपण जाऊया गोर मावशीला घ्यायला. मला अजून हे कळत नाही की इकडे काय चालू आहे. मेहता पेट्रोल पंप काल आम्ही आलेलो इथे PUC काढायला सौरभची PUC संपली आणि माझी संपेल 23 जानेवारीला. आणि दादा इथे पण बघा जरा फिरवत आहे गाडी. तर दोन्ही साईडला बघावं की कोणती गाडी येते की नाही. कोकण जायका माझं फेवरेट रेस्टॉरंट इन दापोली. फेवरेट म्हणजे मी आलो की इकडेच खातो काही असेल तर. चायनीज म्हणा रोटी म्हणा तर अजून दुसरं कोणतं फूड म्हणा. लाडघर बुरोंडी आणि कोकण कृषी विद्यापीठ लेफ्टला. त्यांची वाटतं गाडी बंद पडली आहे. आपल्याला मारायचं राईट. मावशीचा आणि सौरभचा नाही तर साहिलचा फोन येत असेल की मार्केटला जायचं. ऑलरेडी वाजले 11. सामान आणेपर्यंत वाजतील 12 आणि मग बिर्याणी बनवेपर्यंत होतील 3. कशा कशा रोडने आम्हाला यावं लागतं बाईक घेऊन. हे कुठे मावशी? काय मावशी केवढा वेळ? कुठे आहेस तू? थांब हा बस. काय काय आणायचंय? विशांग बॉय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय 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 टाकलू. चल आलो थांब खालून जा.
काय करत होतो मी करत होतो अनिता मावशीला शाळेत सोडायला गेलेलो ग. हा पण नाश्ता करायला वेळ झाला मला. आपल्या वाडीमध्ये यायला दोन रोड आहेत, एक वरची गल्ली एक खालची गल्ली. आता आपण येताना आलो वरच्या गल्लीतून, जातो आता खालची गल्ली. हॅलो बाबू, म्हणजे ही रमण गांधीवाली गल्ली आणि वरची होती ती नीलपरीवाली. नीलपरी ओके. आता आपण मार्केटमधली खरेदी करणार आहोत आणि ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल काय खरेदी करणार आहोत. जर व्हिडिओ मोठी नाही झाली तर बिर्याणीचा ब्लॉग सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला, कारण आज फिरायला बघूया आता काय कसं होतंय. फिरायचं तर आहे, विचार करतोय केशवराजला जाऊ असं सहज सहज ब्लॉग केला तर करेल. थांब ना दादा, जरा मोबाईलवर बोलतोय आणि क्रॉस करतोय. इथून की फुडून जा प्लेट वगैरे, प्लेटचं दुकान इथेच कुठे आहे बघितलं हे काय प्लेट्स. किती किलो घेते काय दादा आज इथे? नगर पंचायतची आहे. तेच म्हटलं खूप गर्दी होती. इथे पण आहे का ऑफिस वगैरे? इथे पण एक वॉर्ड वॉर्ड. हा हा, तरी सगळं बंद होत का 3 दिवस? किती किलो घेते मावशी? 3 किलो. किती किलो साठी? 3.5 किलो. 3.5 किलो साठी 3 किलो बिर्याणी. काय म्हणतो बाबा, तू पण मतदानाला आला? डबल सीट विथ स्वप्नील. आता तू पण येशील, दाखवू तुला. हा आता हे काढावं लागेल दाखवायला. हे बघ हे नाव आहे. घेतलं सगळं. टोमॅटो चेपणार नाही ना तर हे एवढं डिक्कीत टाकूया ना. डिक्कीत टाकतो. हा राहील डिक्कीत तसं. ओके अभि किधर? आपला पुदिना. बापरे इलेक्शनची तयारी तर जोरदार आहे. आता आहोत आम्ही दापोली मार्केटमध्ये. दापोली मार्केट म्हणजे आतमध्ये, जिथून हा रोड सरळ जातो पोलीस गल्ली. बेसी जा बसली. घे मावशी गेली कांद्याची पात घ्यायला. पालापाचोळा घेतला, दही घेतलं, पानं घेतली आणि आता आलोय राईस आणायला. ओके इथे पण इलेक्शनचं काम चालू आहे. इथे जेव्हा पण आम्ही येतो आई तांदूळ वगैरे इथूनच भरते. किराणा. किती किलो राईस? 3.5 किलो. आणि चिकन? पाहुणे कोण आले? कांदे बाकी राहिले ना? कांदे. इथे आपली लिस्ट. चिकन नाही घेतलं, बासमती तांदूळ घेतोय, कांदे नाही घेतले, टमाटो घेतले, पुदिना कोथिंबीर मिरची आलं घेतलं, खजूर घी दही घेतलं. खूप काय बाकी अजून. नो बासमती राईस. बघ इथे भेटते का हे सगळं. मावशी गेली तमालपत्र आणायला. आपण वेट करूया बाहेरच. A few inches later. हा मावशी विदाऊट तांदळाची बिर्याणी होते की नाही? आज इलेक्शन असल्याने आहेत दुकानं बंद आणि राईस घ्यायचा आम्हाला लागलाय छंद. हा बघा या पुलाचं काम चालू आहे आणि रस्ता बंद आहे. परत फिरून जाऊया ना, त्यात काय झालं. सावधान पुलाचे काम चालू आहे, तरी जबरदस्त काम केलं बघूया. हे बघा अच्छा तिकडून वाट केली आहे का, तत्पुरते पायवाट जाण्यासाठी तिथून पायवाट केली आहे. हे बघा पण नदी होती, नदीचं आता गटार झालंय आणि पावसाळ्यात आता पाऊस आलेला तेव्हा हीच नदी दुथडी भरून वाहत होती. अजून टाइम लागेल ना पूल होईपर्यंत. हा काका तिथे जोडणार आहे. अच्छा हा पूर्ण असा जोडत आहेत आणि रोड असाच असणार आहे पार्किंग साठी. अच्छा 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 मार्केट मध्ये येतात म्हणून. हो हो बरी आयडिया केली मी. पण हे बरं केलं मार्केट मध्ये ऑलरेडी इथे गर्दी व्हायची. मोठी गाडी आली की प्रॉब्लेम. हो खरंच एक आली तरच प्रॉब्लेम व्हायचा. इकडे पार्किंग साठी करणार आहेत का दोन्ही साइडला? हो हे केलंय. हा एंड होतो तिथपर्यंतच आहे ना? हो पुढे नाही. तरी अजून 2 महिने जातील. हो 2 महिने जातात. बस पाऊस नाही आला पाहिजे मध्ये. नाही येणार ना. इथे मावशी घेते तांदूळ. ठेवशा याच्यातच ठेवत अजून काय. ओके कांदे मिळाले आणि ते काका होते. ते काका पुलाचं सांगत होते. चला
ते पुलाबद्दल सांगत होते काका, ते काम वगैरे चालू आहे ना, कसा बांधताय ते सगळं पार्किंग साठी करतायत. इथे गर्दी होते ना म्हणून तो एक्स्ट्रा वाढवत आहेत मंदिरापर्यंत, ते पार्किंग साठी. आता कांदे घ्यायचे ना, इथेच भेटतील. हेच आहे ना हॉटेल. हा उतर. दापोलीतील फेमस प्रशांत हॉटेल. आणि आलो तिकडचा समोसा एक नंबर लागतो. काय घेशील? समोसेच घे ना. किती घेशील? कोण कोण आहे तुम्ही चौक? नाही तिक साहिल. 15 समोसे. हॉटेल प्रशांत मधले आम्ही लहानपणापासून समोसे खातोय ना. 180. वाप देते ना ऑरेंज कलर का चटणी. अच्छा लागतंय. ये तू समोसा घेऊन, हे पकडू तोपर्यंत. ये तिकडे बाईक जवळ. कुठे ठेवू इथे की तिकडे नेऊ? ठेवू इथे की? खूप जड आहे शिशवी. बिर्याणीच काम चालू केलंय. वा वा वा. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काला मावशी. आता सगळं सामान घेऊन आलोय मी आणि गोरव मावशी, आणि आता आपण बघणार आहोत बिर्याणीची रेसिपी कशी होणार आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामी. गुड मॉर्निंग. काय करता तुम्ही? बिर्याणीची तयारी. वा. इथे मामी लसूण आलं सोलतात. इथे काला मावशी फोनवर बोलता बोलता चिकन साफ करता. मी हो टाकलू. काय घेऊन आला? होय काय घेऊन आला? तू माझा चमत्कार नाचो 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 ढिंके चिका ढिंके चिका ढिंके चिका. ओ शे तुम्ही माणूस लय हाय रे. ओ शे तुम्ही माणूस लय हाय रे. इथे सौरभ आलाय. सौरभ तोप घेऊन आला. वा सौरभ. सौरभ एक आळा. सौरभ आरामात एक आळा. बंजीरो मस्त राहतो सामान. माझी बाई घेऊन गेला असं नाही गेला बोलतो. टॉप बॉक्स लावतो लावतो. एकदम मोठा लिटर. 32 लिटर. हा किती लिटर? हा नॉर्मल 24 लिटर. हे कुठे चालला टकलू? कोण आलं? कोण आलं? अरे अरे चल तिकडे या. चल इथेच काढ समोसे. गुड मॉर्निंग. वडाकम वडाकम. त्याच्यात हे नाही, चटणी नाही, मिरची नाही, काळगोर मिरची नाही. आम्ही फक्त समोसे आणलेले आणि सौरभने पाव पण आणले. गरम आहे. कसं आहे शुद्ध समोसा? गरम आहे. समोसा फ्रॉम प्रशांत हॉटेल दापोली. गरम आहे. कळलं कळलं वाजवी बाय. बस तर आता या समोसाचा लाभ घ्यायला लाज. टेस्टी आहे. दीदी एक समोसा. मला ना खाता नाही. मी सांगतो कसं खायचं. अरे समोसा गरम आहे. मी नाही खाल्ले माझे. मी दोन समोसे खाऊन टाकले. असं काय खाणार ते? उंदरावानी. उंदीर कोण इथं होता? ते किती द्यायचे? चिकनचे 700. ते 750 ना. विहिरीच थंड गार पाणी. किती मम्मी? 730 रुपये. कांदा नको मटन. अरे सनी मस्ती कर नको ना यार. फालतू गेली. समोसा बेकून बारीक आलं काय? अंगात काय सांगितलंय काय? शुद्धाई बारीक. शुद्धाई बुरवला. सौरभ संभव ना माझी बाईक डबल. सौरभ चालला मामांना सोडायला. हॅलो बॉय दिल्ली मारू. नको दादा नको नको. अरे अरे दादा नको नको. जा 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 लवकर जा लवकर जा. ईशान फिरायला जा. जा फिरायला. मार अशी कांदे. ईशान ते बाबा बोलत आहेत. पैसे घेतले काय? 200 रुपये.
मग आपण घरी गेलेलो, सगळं सामान आणून आणि जी झोप लागलेली ना मला, ते आत्ता उठलो डायरेक्ट. माझ्या मागे अजू आहे आणि बघा इथे काहीतरी चालू आहे. अरे वा सौरभ पतंग उठवतो, प्रयत्न करतो. वाव सौरभ अरे पण किती उंच गेलेली ती वाली. अरे तिथे पाठी झालं थोडी आणि एकदम वरती उडा. सनी बॅटरी लो आहे ना. एक दोन हवा कशी पण फिरते ती बघायला. हवेच्या अशी कशी हवा आहे यार. ए झाली बिर्याणी अजून ना झाली बिर्याणी. सिरियसली मी घरी गेलो झोपलो अजून बिर्याणी नाही झाली. ते काय करत खजूर बिजूर. आपण बिर्याणी बघूया केवढी झाली. अगं झोपलेलो मी माहिती. झोपच नाही लागत आहे पहिली गोष्ट. असं चालेल लास्ट ला झालं आणि आलं. सांग मला काय काय केलंय. ग्रेव्ही केले आता त्याच्यात राईस टाकायचंय. राईस मध्ये काय काय टाकलेलं. राईस मध्ये खडा मसाला आणि खडा मसाला टाकलाय आणि बॉईल केलं. आता डायरेक्ट याच्यात हा दम बिर्याणी फक्त. दम बिर्याणी लेअर नाही करत आहे आपण. लेअर नाही करत दम बिर्याणी. ओके मावशीने ऑलरेडी मसाला तयार केलेला आणि आता डायरेक्ट राईस टाकतो. त्याच्यानंतर झाला दम द्यायचा 15 मिनिटं. झालं कोशिंबीर कापतोय. 5-10 मिनिटात होऊ जाता लगेच. 5-10 मिनिटं मित्रांनो आपली बिर्याणी आता 5-10 मिनिटात रेडी. हे काय टाकलं कलर आणि ऑरेंज कलर. ऑरेंज कलर नाही एकच कलर. मसाला येतो ना त्याच्यात ऑरेंज होतो. दम बिर्याणी आता 10-15 मिनिटात चुलीवर ठेवली जाईल. पीठ लावणार नाही. चलो कोल वगैरे टाकणार आहे. नाही नाही काच नाही. ते आपोआप होत म्हणजे चुलीच हे लागल्यावर होत. बरे नाही बरे नाही. उडली काय पतंग. अरे नाही रे हवाच नाही. हे पाणी का दम आपल्याला अजून बॉईल व्हायचं ना. तांदूळ सौरभ टोप चांगला उचलतो मला माहिती आहे. सौरभ 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 टोप उचल सौरभ. हो वाव बाहुबली. वाव बॅग बाईस सौरभ आमचे रोज बरं ना कधी आलात. सौरभ आमचा रोज 6 केळी खातो. 12 केळी 12 अंडी. शाबास सौरभ. सौरभ आमचा रोज 12 केळी 6 अंडी 2 सफरचंद खातो आणि रोज सकाळी बॉर्मिटा पितो. ओके या टोपामध्ये वरती राईस टाकला आणि खाली आपण मसाला ठेवलाय चिकनचा. आणि किती वेळ आता लागेल. 10-15 मिनिटं भूक लागली. अरे अजू अरे साई अरे साई अरे काहीतरी आण ठेवायला बाबू. हे देव शी घा नाही. जांबा कडक इज डेंजरस. ओके झाली झाली ना. अजून फक्त अर्धा तास नाही 15 मिनिटं फक्त ठेवायची आपल्याला. ती झाली मावशी. मावशी भूक लागली. 15 मिनिटं फक्त आता आपल्याला भू भू करायचं. आता 15 मिनिटांमध्ये होईल. तुम्हाला मी मावशीचा नंबर देतो. मावशीला कॉल करा आणि बिर्याणीची रेसिपी विचारा. इकडे बिर्याणी रेडी होते. 15 मिनिटं आता बिर्याणी रेडी होईल आणि इथे पाणीपुरी साठी मसाला काढतोय. खजूर कशाला पाहिजे मावशी. गोड चटणी करायला खजूर लागत. खजूर चिंच गुळ असं मिक्स करून एक गोड चटणी काढायची. आणि साखर नाही ते पण. आणि काय बिर्याणी साठी कोशिंबीर. आरती आई कशी आहे. इथे साहिल शूट करतो आणि सौरभचा पतंग उडवण्याचं काय हे नाही होत आहे. सौरभच पतंग उडव सौरभ उडेल उडेल आता. ठीक आहे नाही माहिती. विधीला माहिती. विधी उडली उडली उडली. अरे
हे पाहिजे अगं, ते मोमोज पाहिजे दीदीच्या कुत्र्याचं नाव काय? मॅक्स. अरे मारत रा, मारत रा. हा आपल्याला फुल दम बिर्याणी भेटेल. एक नंबर कोलची कोलची टेसेल बिर्याणीला. घी टाकतात ना याच्यामध्ये? घी टाकलं तर तेल पण टाकू शकतो. तेल पण टाकू शकतो, फक्त आपल्याला तो स्मोक आहे ना तो पाहिजे असतो फक्त त्याच्यासाठी. झाली ना अजून? झाली. चला मग जायला बसा. चला बसा. श्रुती श्रुती जेवायला ये, बिर्याणी झाली. मागशी मागशी जेवायला ये. अजू जेवायला ये, बिर्याणी झाली. अजू अजू नाही जेवायचं तुला का रे? हा मावशी मावशी जेवायला ये, बिर्याणी झाली. सौरभ सौरभ जेवायला चल, बिर्याणी झाली. नाही अजून होत्या बिर्याणी. जेवायला चल, बिर्याणी झाली. ओके ओके. तर आपली बिर्याणी आता रेडी झाली आणि गोरव मावशी वाढायला घेते. तुम्हाला बाकीचं साईल कडून बघायला भेटेल. मी आता जेवायला बसले होते. ओहो स्मोकी फ्लेवर. आणि इथे कोशी मार्च मध्ये येईल. गरम आहे, गरम आम्हाला मार्च मध्ये सुपर खतरनाक. ते मी तिथं वाढते. अगं हे दे शमिका आहे ना ती. मी बी टेस्ट कर सांग कशी आहे बिर्याणी. कशी आहे? छान आहे. मित्रांनो या जेवायला आपण टेस्ट करून बघूया की कशी झाली बिर्याणी. मावशी एवढी गरम ना गेली? चांगली आहे, बरोबर आहे. थँक्यू मावशी, एक नंबर. कशी आहे टेस्ट? कशी आहे टेस्ट? टेस्ट सांगा लवकर, मला जेवायचं आता. गरम गरम टाक तोंडात. 8 मार्क माझ्याकडून, 10 पैकी 9.5 मार्क. गरम गरम बिर्याणी आणि फॅमिली सोबत खाण्याची मजाच काही वेगळी आहे. अजून कशी आहे बिर्याणी? चालेल. कशी आहे बिर्याणी सांगा. मजा तो गरम गरम खा. एक नंबर खरं. एवढी कशी आहे बिर्याणी? थोडं असं एक्सप्रेशन देत ना. वा वा कशी आहे बिर्याणी? कशी झाली आहे बिर्याणी? छान झाली. मस्त एकदम मस्त. तिकडे अंधार येत होता म्हणून इथे आलो. आता बघा बिर्याणी कशी. आपण टेस्ट करून सांगा. सचिन हा कशी आहे बिर्याणी? बस आणि हवेवर गे. मामा कशी आहे बिर्याणी? आणि आहे काय कमी आहे? साखर मीठ बस आहे. तुला घेऊन अजून दोनदा घेणार आहे मी. काय तुला सांगायला लागते. आपले आता भोजन झालेले आहे आणि मस्त आता ताणून दिले खुर्चीवर. खरंच आता अशी सुस्ती येते ना मामा. ते सचिन मामा ऑफिस मध्ये होता तो, पण बिर्याणीचं नाव काढल्याला लगेच आलं जेवायला. तो बाबा मस्त तिथे आई. अजू कशी होती बिर्याणी? सौरभ कशी होती बिर्याणी? बिर्याणी मस्त मक्खन लागली. तर बिर्याणी नेहमीप्रमाणे एकदम मस्त आलेली, पण सचिन मामाला थोडी आणी लागली. मस्त चांगली होती. पण बिर्याणी कशी होती बाबू? बाबू अरे इकडे. अरे इकडे रे. असं नाही मारते इकडे. बिर्याणी कशी? अरे इकडे. बिर्याणी कशी होती रे? अरे बिर्याणी कशी होती? आवडली ना?
तो सध्या सांगत नाही, पण बिर्याणी खूप छान झालेली नेहमीप्रमाणे. आमच्या सुग्रान मावशी आणि आमची मास्टर शेफ अशी बिर्याणी बनवली आहे की मी आता त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ते बँड्राला राहतात, बँड्रा पासून चर्चगेट पर्यंत कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तू पण बिर्याणी खाल्ली? तू तर व्हेज खाणार होतीस ना? कशी झाली बिर्याणी? ज्यांना विचारतो त्यांच्या तोंडामध्ये वा 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 वा. कसं मामा? वा कसं अजून? तर मित्रांनो, बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. आपण बघितलं की बिर्याणीचं सामान आणायला गेलेलो दापोली मार्केटमध्ये. दापोली मार्केट बघितला, परत काय हालचाल होतं ते बघितलं. आज मतदान पण होतं, आज आमचं नगरपंचायतचं मतदान. नगरपंचायत वॉर्ड नंबर 6, 4, 6, 7 असं कधी फॅमिली मार्च. तर 3 दिवसांसाठी सगळं बंद होतं दापोलीमध्ये आणि नगरपंचायतचं मतदान होतं, ते पण आपण बघितलं. तर मित्रांनो, आजची पण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूची घंटी दाबायला विसरू नका. तर चला आता भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. सौरभ बोलेल आता त्याच्यावर आहे सगळं. आता कुठे जायचं? आपण मुरुड बंद आहे ना? मुरुड बंद आहे बाबा. काय माहिती, तू काल रात्री गेलेलो बंद होता. रात्री म्हणजे किती वाजता गेलेलो? ओके, आम्ही ठरवतो कुठे जायचं, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. चला हा बाप्पा. हा झाला, काय चाललंय? कुठे आहे? इथे गौरव मावशी सोबत आहे. अजू घरी आहे. हो वगैरे झाला? हा झाला, उपमा खाल्ला. कधी यायचा प्लॅन आहे? उद्या, उद्या सकाळी निघू. उद्या सकाळी निघणार आहे? हो. तुम्ही कुठे आहात? अजू राहणार आहे बोलला. राहणार आहे बोलला? हो. बघूया आता कोण येते का.